हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तर मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंटमुळे कशा प्रकारे आपल्याबरोबर फ्रॉड होतो ते सांगणार आहे. तर आपण पेट्रोल पंप किंवा गर्दीच्या ठिकाणी, हॉटेल, मॉल, डीमार्ट अशा ठिकाणी बाहेर आल्यानंतर आपल्याला एक दोन असे माणसं भेटतात की आपल्याला एक फ्री गिफ्ट किंवा कूपन गिफ्ट, गिफ्ट व्हाउचर किंवा हॉटेल मेंबरशिप असं काहीतरी एक आपल्याला कागद देतात. आणि त्यावरती लिहिलेलं असतं की तुम्हाला फ्री गिफ्ट मिळेल. मग असं आपण पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं फ्री म्हणजे काहीतरी छान आहे ना, फ्री भेटतं आहे म्हटल्यानंतर. ते आपल्याला सांगतात की अशा अशा ठिकाणी आमचं ऑफिस आहे, तिथे तुम्ही या, तुम्हाला फॅमिलीला घेऊन या. फॅमिली मॅन्डेटरी सांगतात ते आपल्याला. मग आपण बी जायची तयारी दाखवतो फ्री भेटतं आहे म्हटल्यावरती. मग ते त्याच्यानंतर आपल्याला 10-15 दिवसांनी कॉल करून बोलून घेतात. आपण नाही कॉल रिसिव्ह केला तरी ते आपल्याला 4-5 वेळा कॉल करून बोलूनच घेतात. मग आपण समजा गेलो काय आहे पाहू तरी, मग तिथे गेल्यानंतर ते फंक्शन वगैरे काय नसतं. आम्ही पण गेलो होतो तिथे. गेल्यानंतर ते एक साधी रूम असते त्यांच्या ऑफिस म्हणजे, आणि तिथे आपल्याला एक टेबल खुर्च्या मांडून बसवतात. आपल्यासारख्या 2-3 फॅमिली अजून तिथे असतात. आपल्याला कॉल करताना ते काय सांगतात की 600 कॉन्टॅक्ट्स घेतले होते आम्ही, त्यामधून तुमचा लकी ड्रॉ लागलेला आहे, तर तुम्ही या. मग आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला ते त्यांच्या कंपनीविषयी स्कीम सांगायला चालू करतात. त्यामध्ये ते आपल्याला सांगतात की तुम्ही फॅमिलीसाठी पुढचा काय प्लॅन केलेला आहे, समजा रिटायरमेंटनंतर. मग समजा काही फॅमिलीमध्ये घडलं तर तुमच्या फॅमिलीची मागची जबाबदारी कोण घेणार आहे, मग अशा काही स्कीम सांगतात आपल्याला. तर आपण त्या स्कीम भरायला ते आपल्याला भाग पाडतात. आणि तुम्ही फॅमिलीसाठी काहीच प्लॅन नाही करत का तुमच्या, आपण करण्यास नाही म्हटलं तरी पण ते आपल्याला असं बोलून बोलून त्या करायला भाग पाडतात. तर त्या स्कीम कितपत योग्य आहेत, खऱ्या आहेत की नाही आहेत, त्यामुळे आम्ही काय तिथे पैसे भरायला तयारी दाखवलीच नाही आणि शेवटी गिफ्ट घेऊन घरी आलो. पण काही माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत दुसऱ्या कंपनीमार्फत असं काय घडलं की त्यांना पण असंच बोलवलं गेलं. तिथे गेल्यानंतर त्यांना म्हणले तुम्हाला बाहेर फिरायला जायचे असे आमचे हॉटेल्स वगैरे आहेत. मग त्यांनी ठरवलं भाऊ आपण भरू 1 महिन्याचे पैसे आणि बघू पुढचे. मग ते काय म्हणतात तुम्ही आत्ता पैसे नाही तर EMI करून देतो आम्ही तुम्हाला. मग EMI म्हटल्यानंतर आपल्याला जाऊ दे, मग थोडे थोडे आपल्या कार्डमधून पैसे कट होऊन जातील असं सांगून ते आपल्याकडून आपलं ATM म्हणा, क्रेडिट कार्ड म्हणा काहीतरी घेतात. कारण कार्यक्रमाला येताना ते आपल्याला काय सांगतात की पैसे भरायची गरज नाही, तुम्ही या, कार्यक्रम अटेंड करा आणि फक्त जे गिफ्ट आहे ते घेऊन जा. मग आपण पैसे काय बरोबर नेत नाहीत. मग ते आपल्याकडून कार्ड घेतात. मग आपण समजा क्रेडिट कार्ड दिलं तर ते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत काय झालं, त्यांनी त्यांच्याकडून क्रेडिट कार्ड घेतलं आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यातील रक्कम त्यांच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन करून घेतली. आणि त्यांना त्याचा मेसेज खूप वेळानंतर, एकदम म्हणजे घरी आल्यानंतरच त्यांना मेसेज आला. आणि आपल्याला काय वाटतं 1 महिन्याचा हप्ता कट करून घेतील आणि मग आपलं कार्ड देतील. मग आपण त्यांच्या हातात आपलं कार्ड देतो, त्यांनी 1 महिन्याचा हप्ता म्हणून त्यांच्या अकाउंटमधून कट करून घेतले आणि असं सांगतात. आणि त्यांच्या अकाउंटमधून तब्बल त्यांनी बरीच मोठी रक्कम कट करून घेतली आणि OTP पण त्यांनी सांगून टाकलं ना 1 महिन्याचा हप्ता द्यायचा आहे म्हटल्यावरती. आणि मग नंतर त्यांना कळलं की असं जास्त रक्कम कट झाली आपल्या अकाउंटमधून. मग आपण समजा पोलिसांकडे गेलो तर पोलिसांचं सायबर क्राईमकडे जातो मी ऑनलाईन असल्यामुळे. आणि मग ते सायबर क्राईमवाले सांगतात आमच्याकडे आधीपासूनच असे भरपूर केस आहेत, तुम्ही OTP सांगितलंच कशाला, तर मग यात संपूर्णपणे आपणच गुंतलं जातो. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की अशा कोणत्याही फ्री गिफ्ट, कूपन, असं मेंबरशिप वगैरे घेऊ नका. यामध्ये आपण पूर्णपणे गुंतलो जातो आणि त्या कंपन्या काही लोकांना देत असतील स्कीम, पण काही लोकांच्या बाबतीत असा फ्रॉड होतो आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे अशा कोणत्याही प्रकारचं गिफ्ट, कूपन तुम्ही घेऊ नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि सावध राहायला सांगा अशा होणाऱ्या घोटाळ्यांपासून. आणि
गिफ्ट तर पहास तुम्ही शेवटी आपल्याला तेवढे फंक्शन अटेंड केल्यानंतर त्यांचं म्हणजे ते स्कीम ऐकल्यानंतर आपल्याला ते गिफ्ट काय देतात, एक सिंपल 6 वाट्या किंवा 6 कपांचा सेट दिला जातो. जास्त काही मोठं गिफ्ट त्यामध्ये नसतं, पण यामार्फत ते गिफ्ट सांगून आपल्याकडून बरीच मोठी रक्कम काढून घेतात आणि यामध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो. तर अशा स्कॅमपासून सावध राहा आणि आपल्या पण मित्रमैत्रिणींना सावध करा. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. मी तुम्हाला अशाच एका स्कॅमबाबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.